कर्ज योजना अशा असतात जणू काही सारे ग्राहक एक सारखेच असतात. खर तर प्रत्येकाची जशी ओळख वेगळी तशा गरजाही वेगवेगळ्या असतात. म्हणूनच सारस्वत बँकेकडे आहेत कॉर्पोरेट्स, एसएमईज, व्यापारी, प्रोफेशनल्स, महिला उद्योग, सेल्फ हेल्प ग्रुप्स, इंटरनॅशनल ट्रेड आणि प्रत्येकासाठी उपयुक्त अशी बिझनेस लोन्स. प्रत्येक व्यावसायिक गरजेसाठी योग्य अर्थ सहाय्य. सारस्वत बँक, मिले यहां दोनों जहां. नमस्कार. शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आपण उन्हाळ्यात येऊन ठेपलेलो आहोत. एप्रिल सुरू झालेला आहे आणि आता आपल्याला जशा उन्हाच्या झळा लागायला लागलाय तसं आपलं लक्ष हे पाण्याकडे वळालेलं आहे. आपण शहरात राहतोय, अजून आपल्याला पाणी बऱ्यापैकी मुबलक उपलब्ध आहे, पण आपल्याच आजूबाजूला आपल्या जिल्ह्यामध्ये अशी अनेक गावं आहेत, असे अनेक लोक आहेत की ज्यांना आता सुद्धा पाण्यासाठी खूप वणवण करायला लागते. आपल्या बरोबर आहेत काही जलतज्ञ आणि जलमित्र जे नाशिकच्या परिसरात भरपूर काम करतायत या पाण्याविषयी, आणि वर्षानुवर्ष त्यांचे अनुभव आहे. शासनाची वाट न बघता हे लोक तिथल्या गाव खेड्यांपर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम करतायत. थोडस यांच्याकडनं समजून घेऊयात की आपण जागे नेमके याच वेळेला का होतो आणि काय करायला पाहिजे म्हणजे आपल्याला ही परिस्थिती टाळता येईल. माझ्याबरोबर आहेत प्रमोदजी गायकवाड, सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून त्यांनी अनेक गावांमध्ये पाण्यासाठी काम केलेलं आहे. गायकवाड सर, तुमचं स्वागत आहे या कट्ट्यामध्ये. नमस्कार. राजेंद्रजी जाधव आहे, हे जलतज्ञ आहेत. धरणांपासून नद्यांपर्यंत या सगळ्यावर यांचं पाण्याचं काम आहे. गावखेड्यात वॉटर टेबल्स हे कसे वाढवायचे याच्यावर सुद्धा त्यांनी भरपूर काम केलेलं आहे. राजेंद्रजी तुमचंही स्वागत आहे या कट्ट्यामध्ये. आणि आपल्या बरोबर आहेत निशिकांतजी पगारे, यांचं नाव आपण जाणून आहोत. गोदावरीच्या लढ्याशी जुडलेले आहेत, रिज्युविनेशन ऑफ गोदावरी मध्ये काम करतात आणि गोदावरीचं वॉटर टेबल असो किंवा नाशिक मधला पाण्याचा प्रश्न असो यात देखील त्यांचं मोठं मुलाचं योगदान आहे. नमस्कार राजेंद्रजी, फक्त अनम्यूट करा आपला फोन. मी सुरू करते गायकवाड सर तुमच्याकडे की मध्यंतरी आम्ही अशा काही बातम्या छापल्या देखील की सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून साधारण 2 ते 3 गावांमध्ये तुम्ही पाणी आणलं आणि तिथं पहिल्यांदा पाण्याचा उत्सव साजरा झाला. नेमकी काय परिस्थिती होती, कोणती गावं होती आणि काय झालं होतं त्या गावात? थोडं करेक्शन करतो. आम्ही गेल्या 5 वर्षांमध्ये 25 गावांचा पाणी प्रश्न सोडवलाय आणि जवळपास 25,000 लोकांपर्यंत त्यांचे पाणी टंचाई आम्ही संपवली. तर याच्यामध्ये परिस्थिती जो डोंगराळ प्रदेश आम्ही काम करतो नाशिक जिल्ह्याच्या, म्हणजे आपल्या या ज्या सह्याद्रीच्या सातपुड्याच्या डोंगररांगा ज्या आहेत यांच्यामध्ये जे आम्ही काम करतो, इथले जे लोक आदिवासी कष्टकरी लोक जे इथे राहतात, या लोकांच्या त्या ठिकाणाचं किंवा त्याचं भौगोलिक थोडं वेगळी परिस्थिती आहे. त्यामुळे हा प्रचंड डोंगराळ असा प्रदेश आहे आणि तिथे पावसाळ्यात प्रचंड पाऊस पडतो. परंतु दुर्दैवाने ते रॉकवर असल्यामुळे, खडकाळ प्रदेश असल्यामुळे ते त्या ठिकाणी पाणी साठून राहत नाही आणि त्यामुळे ते सगळं पाणी, जवळपास सगळं पाणी वाहून जात आणि त्यामुळे उन्हाळ्यात त्यांना पाणी नाही राहत. साधारणपणे दिवाळीपर्यंत, म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यापर्यंत या प्रत्येक गावामध्ये त्यांनी विहिरी, त्यांच्याकडे विहिरी आहेत सरकारी योजनेत खोदलेल्या किंवा त्यांनी स्वतः खोदलेल्या, तर या जोपर्यंत पाऊस असतो, पावसानंतर 2-3 महिने तिथे पाणी असतं, परंतु डिसेंबर नंतर मात्र ते पाणी कमी कमी व्हायला सुरुवात होते आणि जसजसं ते कमी व्हायला सुरुवात होते तसतसं त्यांची पाण्यासाठीची आबाळ सुरू. साधारणपणे जानेवारी नंतर मग त्यांना पुढे लांब लांब जात मग खाली दऱ्यांमध्ये किंवा कुठेतरी जंगल खोऱ्यांमध्ये किंवा नद्यांच्या मध्ये जिरे करून पाणी त्यांना मिळवावं लागतं. तर ही परिस्थिती खरं तर जानेवारी महिन्यातच खूप गंभीर होऊन जाते. परंतु मगाशी तुम्ही जसं म्हटलं की आपण एप्रिल महिना आल्याशिवाय आपण जागे नाही, याचं बेसिक रिझन सरकारी अनास्था हेच आहे, दुसरं काही नाही. कारण जोपर्यंत ह्या गावांची संख्या वाढत नाही, म्हणजे जानेवारीमध्ये खूप लांब पाणी आणण्यासाठी जायला लागणाऱ्या गावांची संख्या थोडी कमी असते, मग फेब्रुवारीमध्ये ती वाढलेली असते, मग परत मार्चमध्ये ती आणखीन वाढलेली असते आणि ती एप्रिलमध्ये इतकी असते की
या लोकांचा आवाज मग लोकप्रतिनिधी किंवा इतर आमच्यासारख्या सामाजिक संस्था जेव्हा उठवतात तेव्हाच आपल्या सगळ्यांना त्याची जाण येत होते आणि मग तेव्हापासून हे सगळं सुरू होतं. मग टँकर येणं किंवा मग इतर काही वेगवेगळ्या उपाययोजना करणं आणि मग ज्याने एप्रिल आणि मे महिने हे दोन महिने कसे तरी ढकलायचे आणि पुढच्या वर्षी पुन्हा सेम सायकल ही रिपीट. तर ही परिस्थिती आहे आजही. आज पण खूप सारी वाईट परिस्थिती आहे या भागामध्ये आणि त्यामुळे आज पण अनेक तुम्ही जर रस्त्याने तिथे गेले तर अगदी महिलांचे मुलांचे सत्तीच्या सत्ते तुम्हाला डोक्यावर रिकामे हंडे घेऊन पाण्याच्या शोधत असलेले दिसतील तुम्हाला. तर याच्यामध्ये थोडे वेगवेगळे सरकार समाज प्रत्यक्ष त्या ती लोकही काही प्रमाणात जबाबदार आहेत त्या गोष्टी. एका कोणाचा हा प्रश्न नसून याच्यात जसं आपण म्हणालो की खूप सारे लोक याच्यात जबाबदार आपण बघू शकतो. राजेंद्रजी आपण जलतज्ञ म्हणून काम करता, नाशिकच्या एकंदरीत वॉटर टेबल बद्दल आपला काय विचार आहे? की वॉटर टेबल खरंच खूप खालावत आहे का आणि ते वाढवण्यासाठी आपल्याला काय केलं? नाशिकच्या नमस्कार. नाशिकच्या भागामध्ये जे काही पश्चिमेकडचा जो भाग आहे आदिवासीचा त्याच्यामध्ये पेठ सुरगाणा असेल किंवा जवार मोखडा असेल, त्र्यंबकेश्वर असेल, या तालुक्यामध्ये इगतपुरी असेल, या तालुक्यांमध्ये पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो. त्या कम्पॅरिझनमध्ये सिन्नर तालुका असेल, चांदवड असेल, नांदगाव असेल, हे पूर्वेकडचे जे तालुके आहेत हे दुष्काळी तालुके आहेत आणि ह्या भागामध्ये वॉटर टेबल ऑलरेडी आता 700-800 फुटाच्या खाली निघून गेलं. दुसरी गोष्ट, हे संपूर्ण जे काही तालुके आहेत दुष्काळी हे संपूर्ण कमी पर्जन्यमानाच्या पर्जन्य छायेच्या प्रदेशात येणारे तालुके आहेत. त्याच्यामध्ये 300 ते 600 मिलीमीटर असा साधारण ऍव्हरेज पाऊस या भागामध्ये पडतो. वेर तिथं कल्टिवेबल लँड जी आहे ती भरपूर प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळे म्हणजे पावसाच्या पिण्याच्या पाण्याचा तर मूलभूत प्रश्न आपण सोडवू शकलेलोच नाहीत, आदिवासी भागातला असो किंवा दुष्काळी भागातला असो. आज फक्त शहर पाण्यावर मजा मारत आहेत, बाकी संपूर्ण दुष्काळी प्रदेश जो आहे तो पिण्याच्या पाण्यापासून वंचितच आहे. आणि गायकवाड सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की आदिवासी भागामध्ये जी अवस्था आहे तर त्याच्यामध्ये संपूर्ण बजेटच्या 9% बजेट हे आदिवासी विकास योजनेसाठी दिलेलं आहे. हे वसंतराव नाईकांपासून चालू आहे. मग हे 9% बजेट जातं कुठं नेमकं? गायकवाड सरांनी ज्या व्यवस्था केल्या त्याच्यामध्ये काही रायझिंग मेन एक टाकली आणि एक पाणी टाकी प्रत्येक गावात बसून दिली तर तिथल्या पाण्याचा प्रश्न सुटला ना. आणि सोलर टँक बसवलं त्याला मोटरसाठी. अशा पद्धतीच्या योजना जर त्याच्या तुमच्या MGP माध्यमातून जर घेतल्या तर चांगल्या पद्धतीने त्या गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न किमान पण स्वरूपी प्रत्येक गावाचा प्रश्न नाशिक जिल्ह्यातल्या हा आपण सोडवू शकतो. आणि दुसऱ्या जे वॉटर टेबल खाली गेलेलं आहे आपलं तर मुळामध्ये वर्षानुवर्षे आपल्या पावसाचा दोलाय मानता जी आहे ही इतकी विषम स्वरूपात झालेली आहे की त्याच्यामुळे आपल्याला जो पायी पाऊस पडतो कमी वेळेत जास्त पाऊस पडतो अशा पद्धतीचं साधारण पर्जन्यमानाची एक साधारण अवस्था झालेली आहे. आणि त्यातल्या त्यात हा पूर्व भागामध्ये पाऊस कमी पडतो आणि कम्पेरेटिव्हली पश्चिम भागामध्ये साधारण 28,000-3,000 मिलीमीटर पाऊस पडतो आणि हा संपूर्ण पाऊस अरबी समुद्राला त्याच्यामध्ये वाहून जातो. त्यामुळे आता जी गरज ती निर्माण झाली आहे की बा ह्या तुटीच्या खोऱ्यामध्ये मग ते गोदावरी असेल, मग ते कादवा असेल, मग ते तिकडे नांदगावचं पांजन खोरं असेल किंवा दुसरं सिन्नरचं आपलं देवनदीचं खोरं असेल, या संपूर्ण खोऱ्यांमध्ये नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून हे पश्चिम आणि नद्यांचं पाणी अडवून आणि संपूर्ण ते वळवण्याचं काम आपल्याला प्रायोरिटीने करावं लागेल. आता शॉर्ट टर्म मध्ये जर तुम्ही म्हणाल तर जलयुक्त शिवार किंवा पिण्याच्या पाण्याची योजना या शॉर्ट टर्म योजना आपण करतो आहोत, परंतु कायमस्वरूपी एखाद्या भागाचा जर प्रश्न तुम्हाला सोडवायचा असेल पाण्याचा तर त्याला नदी जोड प्रकल्पाशिवाय आपल्याला दुसरा त्याच्यामध्ये पर्याय नाही. आणि म्हणून आम्ही जलचिंतन संस्थेच्या माध्यमातून जवळजवळ आज 10 वर्ष झाले की गुजरातकडे वाहून जाणारं पाणी जे आहे आपल्याला
हे आपल्या नाशिक उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याकडे वळवण्यासाठी तुम्ही प्रकल्प करा आणि शेवटी मग खासदार गोडसे झाले, भुजबळ साहेब झाले, यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून आम्ही जवळजवळ 5 रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट त्याच्यामध्ये मंजूर केले आहेत. फक्त आज ते प्रोजेक्ट कागदावर आले, प्रत्यक्ष तिथे पैशाअभावी ते प्रकल्प रखडले. आज समृद्धीला पैसा आहे शासनाकडे, पण नदीजोड प्रकल्प करण्यासाठी पैसा नाही. आणि म्हणून प्रायोरिटी कोणत्या गोष्टीची केली पाहिजे हे आपल्याला त्याच्यामध्ये ठरवावं लागेल. निश्चितच बघायचे, जसं आता जाधव साहेब म्हणताय की आपल्याकडे विश्रांत आहे, पश्चिम भागात पाऊस आहे, पण गायकवाड साहेबांचं जिथं काम चाललंय तिथे आपल्याला असंही दिसतंय की त्याच पश्चिम भागात पावसाळा सोडला तर पाणी टिकत पण नाहीये. आणि दुसरीकडे पूर्वेकडे जसं आपण आताच ऐकलं की तिथं पाऊसच कमी आहे त्याच्यामुळे पाणीच नाही आहे, आणि आहे ते पाणी आपल्या पश्चिम भागातलं सुद्धा समुद्रातून. हे सगळी परिस्थिती असताना आणि नदी जोड प्रकल्प जेव्हा व्हायला पाहिजे तसं म्हणतात, तेव्हा असलेल्या एका नदीची पण आपण काळजी घेऊ शकलेलो नाही. तर या नदीवर जर का आपण पाण्यासाठी अवलंबून आहे, शेतीसाठी अवलंबून आहे, आपली इंडस्ट्री त्या गोदावरीच्या पाण्यावर अवलंबून आहे, तर या सगळ्याकडे किती जागरूकतेने आपण या नदीच्या पाण्याकडे आपल्याला बघायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी म्हणून तुम्ही केलेला लढा आता आम्हाला सगळ्यांना माहितीच आहे नाशिक तर, पण त्याच्या पलीकडे जाऊन नागरिक म्हणून काय जबाबदारी असू शकते आपल्या शहराची नदी आणि आपल्या शहराचं पाणी जपण्यासाठी? हो नक्की. सरांनी ग्रामीण भागात मी बोलू ना? सरांनी ग्रामीण भागात बऱ्यापैकी माहिती सांगितली. शहरामध्ये आज जर आपण बघितलं, शहरीकरण मोठ्या प्रमाणात होते. शहरीकरण झाल्यामुळे सर्व नाशिकमध्ये फक्त सिमेंट काँक्रीटचा वापर केला गेला, म्हणजे रस्ते सिमेंट काँक्रीटची झाली, तुमची नदी पूल सुद्धा, म्हणजे नैसर्गिक जे काही साधन सामग्री आहे जसं नदी आहे, नदीला मोठ्या प्रमाणात काँक्रीटीकरण केलं गेलं, नदीला मारून टाकण्याचा प्रयत्न केला, मोठ्या प्रमाणात झाडांना काँक्रीटीकरण केलं, म्हणजे झाडाचा जो बुंदा आहे तो सुद्धा काँक्रीटने पॅक केलाय. म्हणजे जर आपल्याला पाणी म्हणतोय आपण की एप्रिल महिन्यात दुर्भिक्ष जाणवते, तर यासाठी आपल्याला सुरुवातीपासून ज्यावेळेस पाऊस असतो त्यावेळेसच आपल्याला पाण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. त्यासाठी काय करावं लागेल? शहरामध्ये असलेली जी झाडं आहे ती झाडं कशी वाचवली गेली पाहिजे, नद्यांचं काँक्रीटीकरण कसं काढलं गेलं पाहिजे, नद्या जिवंत कशा राहिल्या पाहिजे यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि शासनाचा एक आदेश आहे रेन वॉटर हार्वेस्टिंगचा, सर्व शासकीय कार्यालयांना रेन वॉटर हार्वेस्टिंग हे बंधनकारक आहे. परंतु बऱ्याच कार्यालयांमध्ये आजही जर आपण बघितलं तर रेन वॉटर हार्वेस्टिंग नाहीये. तर त्यासाठी ही कुठंतरी, म्हणजे आपण काय करू, आता आम्ही जरी एक पर्यावरण क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते, तर आम्ही लोकांमध्ये जाऊन काय सांगतो की झाडं लावा, झाडं लावा, झाडं जगवा, असलेली जी झाडं आहे ती कशी वाचली जाते, ज्यामुळे पाण्याची पाणी कुठंतरी साचलं जात. जसं मी एक सांगितलं आता की झाडाचा बुंदा, झाडावर पडणारं जे पाणी आहे त्या बुंद्यामार्फत मुळापर्यंत, परंतु प्रशासनाच्या वतीने जे काँक्रीटीकरण केले गेले ते कुठंतरी काढलं गेलं, त्यामुळे आपली वॉटर लेवल वाढू शकते. आणि हे जे दुर्भिक्ष आहे पाण्याचं ते कुठेतरी कमी होण्यास मदत होऊ शकते. रायगड साहेब, तुम्ही ज्या भागामध्ये काम करता किंवा गाव पाड्यांमध्ये काम करता, पाण्यामुळे तिथे उभे राहिलेले इतर सामाजिक प्रश्न सुद्धा मोठे आहेत. सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो तो स्थलांतराचा प्रश्न उभा राहतो. तिथे प्रश्न उभे राहतात ते भागात तुम्ही काम करताय, ज्या गाव पाड्यामध्ये तुम्ही काम करताय, तर तिथे या पाण्याच्या दुर्भिक्षतेमुळे इतर सामाजिक प्रश्न सुद्धा मोठे उभे राहतात. जसे की स्थलांतराचे प्रश्न असो, रोजगाराचे प्रश्न असो, तर एक पाण्याचा प्रश्न सुटला तर अनेक किती प्रश्न सुटू शकतील या भागातले असं तुम्हाला? पाण्याचे प्रश्न जर सुटले तर निदान 5-6 वेगवेगळे सामाजिक प्रश्न सुटू शकतात. पहिला तर आहे तुम्ही जो मांडला तो स्थलांतराचा. पाणी नसल्यामुळे जवळपास 40% पॉप्युलेशन हे आदिवासी भागातलं, शहरी भागात. म्हणजे तुम्ही विचार करा, दिवाळी संपली की दिवाळी नंतर 40%, म्हणजे जे की करते लोक आहे, त्यानंतर गावांमध्ये साधारणपणे फक्त म्हातारे
आणि मुलं असतात. हे सगळे करते लोक आपल्या नाशिक भागामध्ये जे वेगवेगळे जे मजूरचे ग्रुप असतात तिथे येऊन मजुरी मिळवतात, किंवा निफाड वगैरे जो सदन भाग आहे पाण्याचा भाग, द्राक्ष बागा वगैरे इथे जाऊन काम करतात. तर जर पाण्याचे प्रश्न ह्या भागामध्ये सुटले तर ते लोक इतर सीझनमध्ये पण शेती करू शकतात, त्यांची उपजीविका स्वतः करू शकतात आणि ते लोक तिथेच राहू शकतील, त्यांना स्थलांतराची गरज पडणार. दुसरा मुद्दा आहे शिक्षणाचा. आज जानेवारी नंतर मगाशीच मी म्हटलं की या सगळ्या लोकांना पाणी, यांचं संपूर्ण जीवन हे पाणी याच्या भोवतीच फिरत, म्हणजे त्या घरातल्या स्त्रिया असोत, मुलं असोत, कितीही लहान मुलं असोत, त्याला काहीतरी पाण्याचं भांडं घेऊन स्वतः फक्त पाणी मिळायला जावंच लागतं. अशा वेळेला त्यांच्या शिक्षणाचं काय, म्हणजे कितीतरी शाळा मी स्वतः गेल्या फेब्रुवारी मार्च मध्ये पोस्ट पडलेल्या मी बघितलेल्या एखाद्या ठराविक वेळात, की एखाद्या वेळेस ठराविक वेळात टँकर येणार असतं आणि शाळाच्या शाळा पूर्ण रिकामी असतं, मग ते टँकर 3-4 तासांनी येवो, 5 तासांनी येवो किंवा दिवसभराच्या संध्याकाळानंतर येवो, त्या लोकांना त्या मुलांना तिथे वाट पाहणं भाग आहे. कारण मधल्या काळात जर टँकर येऊन गेलं पाणी नाही मिळालं ते 8 दिवसांनी, तसं शिक्षणाचं पण प्रचंड मोठं त्या ठिकाणी नुकसान होत असत. तिसरा जो मुद्दा आहे याचा तो म्हणजे लग्नाचा. हा फार विचित्र विषय आहे, म्हणजे पाणी आणि लग्न, मुलांची लग्न याच्यात काय संबंध आहे, पण जे जे गावं दुष्काळी आहे त्या गावातल्या मुलांची लग्न, कारण कुठल्याच मुलीचा बाप आपल्या मुलीला अशा दुष्काळी गावामध्ये मुलगी देणार नाही. अशा परिस्थितीत कितीतरी गावं असे मी बघितलेले आहे की हे म्हणजे 50-50, 100-100 युवकांचे गेल्या 4-5 वर्षात लग्न झालेली नाही. अशा परिस्थितीत लग्न न झाल्यामुळे ह्या मुलांचं जो सामाजिक कुचंबण आहे किंवा इतर सगळे इश्यूज आहेत ते खूप प्रचंड गावोगावी वाढतात. मग त्याचे कुठेतरी वेगळेच भलतेच परिणाम निघतात किंवा त्याचं असामाजिक याच्यामध्ये रूपांतर होतं. या सगळ्या म्हणजे पाणी आणि लग्न हा किती म्हणजे आपला दुर्दैव आहे की याच्यावर सुद्धा आपल्याला चर्चा करावी लागते. म्हणजे मी मध्यंतरात तिथे माळेगाव म्हणून एक गाव आहे जिथे आम्ही पाण्याचा प्रश्न सोडवला, तर तिथे आम्ही जेव्हा तिथला पाण्याचा प्रश्न सोडवला तर दुसऱ्या वर्षी म्हणजे तेव्हा तो गावामध्ये पाणी आलं, नळांना पाणी आलं, तर दुसऱ्याच वर्षी त्या गावातल्या 17 मुलांची लग्न. सो त्यानंतर आम्हाला कळलं की हा म्हणजे हा पण असा एक याचा एक इफेक्ट होऊ शकतो. हा तिसरा मुद्दा. आणि चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे आजार, रोगराई. पाण्याअभावी त्वचेचे आजार, पोटाचे आजार, दूषित पाणी प्यावं लागतं त्यामुळे पोटाचे आजार, पाण्याअभावी आंघोळी करत नाही, स्वच्छते नीट होत नाही त्यामुळे त्वचेचे आजार, असे अनेक आजार शाळांमधल्या मुलांना आणि वयस्कर लोकांना झालेले असतात. हेच त्या ठिकाणी आपल्यासारख्या शहरी लोकांमध्ये हे प्रमाण खूप कमी असतं या आजारांचं, कारण आपण शुद्ध पाणी पितो किंवा आपल्या नळाला पाणी असतं, आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण आंघोळ करू शकतो. हे तिथे नसल्यामुळे त्यांना ह्या आजारांचं पण प्रमाण खूप असतं या भागामध्ये जिथे जिथे पाण्याची समस्या. तर या जे महत्वाचे जे 4-5 घटक आहेत हे आहेत, शिक्षण आहे, आजार आहे, मुलांची लग्न आहे, या सगळ्या गोष्टींमुळे पाणी हे प्रत्येक गावापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ती जबाबदारी शासनाने सगळ्या प्रायोरिटीज वर घेतली पाहिजे. आताच मगाशी सरांनी सांगितलं की समृद्धीला पैसा आहे पण पाण्यासाठी पैसा नाही, तर हा कुठेतरी विरोधाभास आहे की तुम्ही एका वर्गाला एका वर्गाच्या प्रगतीसाठी पाण्यासारखा पैसा खर्च करता आणि दुसऱ्या लोकांना पिण्यासाठी पाणीही उपलब्ध करून देत नाही दुसऱ्या वर्गाला. हा फार मोठा विरोधाभास आणि फार मोठं दुःख आहे. शासनाने थोडे प्रायोरिटीज बदलल्या पाहिजेत आणि पाण्यासाठी म्हणजे जे काही वेगवेगळे उपाय असतील, मग योजना असतील किंवा जलसंधारणाच्या योजना असतील, ह्या राबवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाणी पोहोचवलं पाहिजे, म्हणजे हे सामाजिक समस्या ज्या आहेत निर्माण झालेल्या पाण्याअभावी त्या दूर होऊ शकतात. निश्चित. दादा साहेब, 2 वर्षापूर्वी आपल्याकडे एका मंत्र्यांनी असं म्हटलं होतं की नाशिकला आणखीन एका धरणाची आवश्यकता आहे आणि ते खूप मोठं कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट झालं आणि असं त्यांनी म्हटलं की एक मोठं धरण बांधलं गेलं पाहिजे. काय परिस्थिती आहे आज नाशिकच्या धरणांच्या बाबतीतली आणि खरंच नाशिकला अशा धरणांची आवश्यकता आता नवीन धरणांची आहे का? कारण की आहेत ते धरण ऑलरेडी सिल्टिंग झालेलं आहे, डिसिल्टिंग करणं खूप अवघड आहे धरणांचं. अशा परिस्थितीत या पाण्याचं साठवण कसं केलं पाहिजे? हा, याच्यामध्ये तुम्ही मगाचा जो प्रश्न विचारला त्या अनुषंगाने 2 वाक्य फक्त मी ऍड करू शकतो की पाणी हे मानवाच्या जगण्यासाठी इतकी अत्यावश्यक गोष्ट झालेली आहे
की प्राचीन काळापासून जर आपण बघितलं तर ते संपूर्ण जे जे शहर वसले ते नदी किनारी वसले आणि त्यांचा विकास हा केवळ पाण्याअभावी झाला. आणि जो भाग दुष्काळी होता किंवा ज्या भागात पाणी उपलब्ध नव्हतं तर त्या भागामध्ये त्यांचा सामाजिक आर्थिक औद्योगिक विकास हा सगळ्या प्रकारचा विकास त्याच्यामध्ये खुंटलेला आहे. म्हणजे पाणी हे जीवन आहे आणि पाणी ज्या भागात उपलब्ध होईल त्या भागाचे सर्वच प्रश्न सामाजिक प्रश्न आर्थिक प्रश्न आणि सर्व प्रकारचे प्रश्न त्याच्यामध्ये सुटू शकतील. आणि तसं मराठवाड्यात जे 2015 जे चित्र तयार झालेलं होतं तर अक्षरशः मराठवाडा स्थलांतरित करावा लागतो की काय अशी अवस्था एकंदरीत त्या जायकवाडीच्या प्रश्नावरून तयार झाली. दुसरा प्रश्न आपल्याकडे जो येतो नाशिकच्या याच्यामध्ये आफ्ट्रीमला आपल्याला दोन धरणं आहेत गौतमी आणि कश्यपी आणि याच्या व्यतिरिक्त गंगापूर धरणामध्ये काही जे टोटल गंगापूर धरणाची पूर्वीची जी क्षमता होती ती 7200 दशलक्ष घनफूट होती आणि त्याच्यामध्ये सिल्टिंग झाल्यामुळे साधारण 1600 दशलक्ष घनफूटची क्षमता त्या धरणाची कमी झाली असेल. आता अपडेटेड आकडा एखादा थोडा 101 दशलक्ष घनफूट वाढू शकतो त्याच्यामध्ये. नाशिकला साधारण आता आपण वर्षाला 3500 दशलक्ष घनफूट इतकं पाणी वर्षाला लागतं आणि त्या अनुषंगाने आफ्ट्रीमला गंगापूर धरणात जो गाळ साठला त्याच्या अगेन्स्ट एक टिकवी नावाचं धरण हे साधारण एक 10 वर्षापूर्वीच तिथं मंजूर झालेलं आहे. ती टिकवी जी नदी आहे उपनदी गोदावरीची ती त्यावर ते धरण बांधण्यात येणार आहे. टिकवी धरणाचं संपूर्ण भूसंपादन देखील झालेलं आहे. त्या धरणाची निविदा सुद्धा काढून त्याच्यात कॉन्ट्रॅक्टर सुद्धा नेमला गेलेला होता आणि अन्यसरी ते राजकारण आलं त्याच्यामुळे तो धरणाचा जो प्रस्ताव आहे तो आता भिजत घोंगड पडलेला आहे. ते धरण नाशिकच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत आवश्यक आहे आणि जवळजवळ 2000 दशलक्ष घनफूट इतकं अतिरिक्त पाणी त्या माध्यमातून आपल्याला नाशिकच्या विकासासाठी भविष्यात मिळणार आहे. त्याच पद्धतीने दमणगंगा एकदरे लिंक पेठ तालुक्यामध्ये दमणगंगा नदीवर एकदरे गावाजवळ 5000 दशलक्ष घनफूट क्षमतेचं धरण बांधून ते पाणी 200 मीटर लिफ्ट करून उपसा करून आणि साधारण 1.5 ते 6 किलोमीटरचा बोगदा आहे त्या बोगद्याद्वारे ते पाणी गंगापूर धरण्यात येणार आहे आणि ते पाणी सुद्धा जवळजवळ एक गंगापूर धरण इतकं क्वांटिटी त्या पाण्याची आहे. तो सुद्धा प्रकल्प साधारण 1100 कोटीच्या आसपास त्याची कॉस्ट आहे त्या प्रोजेक्टची आणि तो सुद्धा प्रकल्प तत्वता शासनाने मान्य केला आहे पण प्रकल्पाला पैसा नाही. आता तो सुद्धा प्रोजेक्ट नाशिकच्या विकासाच्या दृष्टिकोनातून होणं ही अत्यंत काळाची गरज आहे. आणि त्याच पद्धतीने एक शिन्नरचा एक प्रोजेक्ट आहे रिव्हर लिंकिंगचा की ज्याच्यात उईत वैतरणाच्या उपनद्यांमध्ये 5 धरणं बांधून जवळजवळ 7000 दशलक्ष घनफूट पाणी हे वैतरणा धरणात तिथून पुढे कडवा धरणात आणि तिथून पुढे कडवेतून देवनेच्या उगमात टाकण्याचं नियोजन आहे. तो सुद्धा साधारण 3000 कोटीचा तो प्रोजेक्ट आहे. तो सुद्धा शासनाने तत्वता मान्य केला आहे त्याला निधीची आवश्यकता म्हणजे आहे. तशाच पद्धतीने मराठवाड्यात जो काही पाण्याचा प्रश्न दुर्भिक्ष तयार झालेला आहे तर ते पाण्याचं दुर्भिक्ष सोडण्यासाठी आपल्याला वैतरणा उल्हास आणि ज्या काही नद्या आहेत आपल्या पश्चिम आणि ज्याचं वर्षानुवर्षाचं पाणी वाहून जातं म्हणजे वैतरणेतलं जवळजवळ 200 TMC पाणी दरवर्षी समुद्राला वाहून जातं आणि उल्हास नदीतलं जवळजवळ 300 TMC पाणी दरवर्षी समुद्राला वाहून जातं. तर हे संपूर्ण पाणी आपल्याला वापरात आणणं अत्यंत त्याच्यामध्ये आवश्यक आहे आणि ज्या भागात जास्त पाऊस पडतो त्याच भागात ह्या योजना होऊ शकतात. दुष्काळी भागात ह्या योजना ज्या व्हायच्या त्या रोजगार हमीच्या माध्यमातून भरपूर योजना होऊन गेल्या त्याच्यामुळे प्रायोरिटीवर प्रत्येक गावाला पिण्याच्या पाण्याची योजना आणि दुसरी शेतीच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी त्यांना आणि औद्योगिकासाठी त्या भागातल्या मराठवाड्यासाठी स्वतंत्र काही योजना आपल्याला प्रायोरिटीवर घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी मग सांगितल्याप्रमाणे विकास हा शेवटी त्या भागाचा पाण्यावर होणार आहे. पाणी असेल तर त्या भागात उद्योगधंदे येणार आहेत शेतीचं उत्पन्न वाढणार आहे आणि बाकीच्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये सामाजिक उत्क्रांती त्या भागाची त्या माध्यमातून होणार आहे. आणि म्हणून थेट पाईपलाईनने मराठवाड्याला पाणी नेणे हा त्याच्यामधला उत्कृष्ट त्याच्यामध्ये उपाय आहे आणि त्याच्यावर भविष्यामध्ये आज जरी त्याची स्कॅरिसिटी जाणवत नसली पण पुढे 20 वर्षात मला ते भविष्य दिसत आहे. तो प्रश्न शासनाला
सोडवावं लागेल. पगारी जी जसं इकडे तुम्ही आता ऐकलं की जाधव साहेब सांगताय की तेवढं तरी पाण्याचं लिव्हर लिंकिंगचे प्रोजेक्ट असो किंवा पाणी उपसा असो एका भागात दुसऱ्या ठिकाणी पाणी पुरवठा असो किंवा आता गायकवाड साहेबांनी जसं सांगितलं की खूप सारे सामाजिक प्रश्न हे पाण्या अभावी उभे राहतात हे सगळं चित्र आपल्या या गाव पाण्यांमध्ये आपल्याला दिसतंय. खरोखर जबाबदारी आहे की आज आपण जर बघितलं तर आपल्या धरणामध्ये 50 जवळपास साठा आहे आणि कुठेतरी पाणी हे वाचलं गेलं पाहिजे. पाणी त्यासाठी प्रशासनाची एक जबाबदारी आहे की बऱ्याच ठिकाणी प्रशासन काय करतं की 2 वेळेस पाणी पुरवठा देत कुठेतरी ते 1 वेळेस जरी केलं तर लोकांचा पाणी वापर कमी होऊ शकतो. हे दुसरं असं की जनतेमध्ये पण मोठ्या प्रमाणात जनजागृती होणं आवश्यक आहे. आम्ही यापूर्वी काय केलं की शाळा महाविद्यालयांमध्ये पाण्यासंदर्भात जनजागृती शाळा महाविद्यालयासाठी की शाळांमध्ये जाण्याचा हेतू एवढाच होता की मुलं पालकांचं ऐकतात. सर्वात महत्वाचं आहे की मुलांनी जर आग्रह केला की पालकांना की ही संदर्भात त्यांनी आपण जे सांगतोय की पाणी पाणी वापरलं कट म्हणजे त्याच्यात कुठंतरी हे केलं पाहिजे तर ते होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. अगदी खरं आहे. दादाजी तुम्ही काही ऍड करू शकता याच्यामध्ये? हो ऍड करू शकतो. त्याच्यामध्ये जे महाराष्ट्र वॉटर डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजे वॉटर रेग्युलेटरी अथॉरिटी जी आहे तर MWRR आहे तर तिने त्याच्यामध्ये निर्बंध घालून दिले आहे की एका शहराला प्रति माणसी किती वापर अलाउड आहे. तर त्यांनी 135 लिटर प्रति माणसी प्रति दिवस आणि ग्रामीण भागामध्ये 70 लिटर प्रति माणसी प्रति दिवस असे पद्धतीने पाणी वापर अनुज्ञेय केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये जर आपण त्या कन्सेप्टमध्ये जर आपण बघितलं तर नाशिक शहरामध्ये आज जवळजवळ 175 लिटरच्या पुढे पाणी वापर आहे प्रति माणसी. तर याच निर्बंध कुठंतरी येणं ही खूप काळाची गरज झाली. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये दुष्काळी वर्षामध्ये याच्यामध्ये 80% कट म्हणजे 20% कट लावून हे पाणी आपल्याला दिलं जाणार आहे. त्यामुळे 2015 परिस्थितीच्या वेळेस हे मोजून मापून त्यांनी पाणी शिल्लक ठेवलं होतं आणि बाकीचं सगळं पाणी खाली जायकवाडीला सोडलं होतं. त्याच्यामुळे आपला जो काही पाणी वापर आहे हा कंट्रोलमध्ये येण्यासाठी ज्या काही लोकल अथॉरिटीज आहेत महापालिका असतील नगरपालिका असतील यांच्यावर कडक निर्बंध हे हायकोर्टाच्या माध्यमातून येण्याची आता गरज निर्माण झाली आहे. कारण वॉटर रेग्युलेटरी अथॉरिटीने जरी ते दिलं तर ती गोष्ट मान्य करायला तयार नाही. कुठेतरी त्याच्यामध्ये राज्यकर्ते पॉलिटिक्स ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात आणि अननेसरी मग लोकांचं आपण त्याच्यामध्ये ते निर्बंध त्यांच्यात आणू शकत नाही. तर याच्यामध्ये खूप स्ट्रिक्ट भूमिका याच्यामध्ये घेणं आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट आज आपला 1000 लिटरला 5 रुपये 5.5 रुपये दर आहे पाण्याचा आणि ग्रामीण भागामध्ये 6 पैसे प्रति 1000 लिटरला दर आहे. म्हणजे हे पाण्याची जलसंपत्ती आपली ही देशाची संपत्ती आहे. तर हिचं आपण जे आहे ऑलमोस्ट फुकट वाटतोय माझ्या हिशोबाने. जर हे पाण्याचे दर आपण जर वाढवले तर जसे आज वीज आपण जास्त पैसे भरायला लागतात म्हणून अगदी माफक प्रमाणात वापरतो प्रत्येक जण त्याच पद्धतीने हे जर दर जास्त जर झाले आणि मीटरिंग प्रॉपर झालं सगळ्या प्रत्येक शहरामध्ये तर हे वापर जो आहे हा ऑटोमॅटिक कंट्रोलमध्ये येईल. आणि म्हणून आणि रिसायकलिंग परत दुसरी गोष्ट की जो काही पाणी वापर झालेला आहे त्याचं रिसायकलिंग करून ते पाणी खालच्या भागातल्या लोकांना वापरण्यायोग्य करून देण्याची जबाबदारी त्या त्या प्रशासनाची महापालिका असतील नगरपालिका असतील त्यांची असली पाहिजे. आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र जल म्हणजे प्रदूषण मंडळ जे आहे त्यांनी खूप स्ट्रॉंग भूमिका त्याच्यामध्ये घेतली पाहिजे अशा पद्धतीने. आणि दुसरं लोकांचं जल साक्षर पिढी जी आहे त्याच्यामध्ये जल साक्षर पिढी पण घडवणं त्यात आवश्यक आहे की आपण आपल्या देशाची संपत्ती ही पाण्याची आहे आणि हिचा आपण जपून वापर केला पाहिजे ही मानसिकता प्रत्येकाच्या माणसाच्या आचरणात त्याच्यामध्ये आली पाहिजे. निश्चितच हा थोडासा मानसिक बदल देखील वैचारिक बदल देखील आपल्याला इथे अपेक्षित आहे. हे सगळे जे तज्ञ मंडळी आहेत काम करणारी पाण्याबाबतची काम करणारी मंडळी आहेत हे मगासपासून एकच सांगतात. गायकवाड साहेब जेव्हा त्या खेडोपाडी जातात गाव पाण्यांना मदत करायला जातात तेव्हा त्यांना कळत आहे की
फक्त पाणी नाही तर त्याच्याबरोबर येणारे सामाजिक प्रश्न सुद्धा अतिशय गंभीर आहेत. ते प्रश्न जर का सोडवायचे असतील तर मुळात आपल्याला पाण्याचा प्रश्न सोडवायचा. जसं म्हणतात किंवा तसं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे की पाणी आपण किती जपून वापरलं पाहिजे. पाणी हे जीवन आहे हे आपण वारंवार म्हणतो, पण ते फक्त म्हणण्यासाठी नाही तर ते आपल्या विचारात आपल्या आचारांमध्ये तितकं गंभीरतेने उतरवणं ही सुद्धा एक खूप मोठी जबाबदारी. आणि जाधवजी सुद्धा म्हणतायत की त्यांनी आपल्याला खूप सारे डिटेल्स दिले की अगदी नदी जोड प्रकल्प कसा व्हावा इथपासून किती सँक्शन्स आहेत आणि कुठेतरी ही प्रायोरिटी देखील या पाण्याबाबतची कशी मागे मागे जात राहिलेली आहे तर ही प्रायोरिटी निश्चितच वर येईल, त्याला प्राधान्य मिळेल आणि पाण्याकडे आपण गंभीर्याने बघायला सुरु करू. अगदी एप्रिल मध्ये नाही तर अगदी पाऊस पडतो तेव्हापासून ते पाणी अडवा, पाणी जिरवा आणि पाणी वापरा हे कसं सुरू होईल, सुरळीत होईल याकडे निश्चितच सगळेजण लक्ष देतील. त्याच्यात शासन आलं, राज्यकर्ते आले, प्रशासन आलं आणि तसाच खूप महत्वाचा भाग आला तो नागरिकांचा. सगळेजण आपली भूमिका पार पाडतील अशी अपेक्षा आपण धरूया आणि हा कट्टा आपण इथे थांबवूया. तुम्ही सगळेजण या कट्ट्यात सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.